केंद्र सरकारकडून अन्नधान्य दुग्धजन्य पदार्थ मैदा उत्पादने आणि अनेक अन्न प्रक्रिया केलेल्या पदार्थांवर जीएसटी लादण्यात आली आहे. त्यावर अर्थतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर डी एस काटे यांनी जोरदार टीका केली आहे. गरिबांच्या जगण्यासाठी या आवश्यक गोष्टी आहेत, त्यातच जगभरात तीव्र महागाई वाढली असताना जीएसटी लागू करण्यात आली, त्यामुळे सर्वसामान्य भरडले जात असल्याचा देखील डॉक्टर डी एस काटे हे म्हणालेत. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नमस्कार, मी डॉक्टर डी एस काटे. आज देशात महागाईचा कहर सगळीकडे पसरलेला आहे. इंधनाचे भाव वाढत आहेत, त्याचबरोबर महागाईचा दर 60% जाऊन ठेपलेला असताना खाद्यान्न पदार्थ जीवनावश्यक वस्तू जे आहेत तर त्याची जवळजवळ 10 ते 11% वाढ झालेली आहे. आणि तब्बल 5 वर्षानंतर GST लागू झाल्यानंतर आज या GST झळा हे सामान्याच्या घरापर्यंत, सामान्याच्या पोटापर्यंत, सामान्याच्या उरापर्यंत येऊन ठेपलेलं आहे. आत्ताच 1 जुलैपासून सरकारने नवीन अन्नधान्य खाद्यान्न पदार्थ याच्यावर GST लागू करण्याचा जो घाट घातलेला आहे, तर हा सामान्य जनतेच्या जीवनावर याचा निश्चित परिणाम होईल. भारताच्या लोकसंख्येचा विचार जर केला तर साधारण 30 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेखाली आहे आणि 100 कोटी लोक जवळजवळ पोटासाठी काम करतायत. म्हणजेच ते गरिबी आणि संघर्ष हे पोटासाठीच करतात असं त्याच्यावरून दिसून येत आहे. आणि हा जो GST जो लावलेला आहे पदार्थावर, नवीन जो GST जो घाट घातलेला आहे, तर याच्यामुळं गरिबीवर जास्त परिणाम होईल. आणि त्या अनुषंगाने मला असं सांगायचं ठरलंय की आपल्या देशामध्ये GST लागल्यापासून आता 2022 1.68 लाख कोटी हा सर्वोच्चांक या कर भरणीने, कर संकलनाने गाठलेला आहे. आणि एवढं कर संकलन होऊन आत्ताच अशा अस्थिर अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीमध्ये, महागाईच्या परिस्थितीमध्ये सरकारनं GST लावणं हे मला योग्य वाटत नाही. निदान तरी खाद्यान्न पदार्थावर, जेणेकरून गरिबाच्या ज्या सामान्याशी जो कराचा संबंध येतो अप्रत्यक्ष कराचा, तर त्याच्याविषयी तरी सरकारने सूट द्यायला पाहिजे होती. असं कुठलंही औचित्य, कुठलाही प्रसंग किंवा कुठलीही अशी काही स्थिती निर्माण न होतानी ह्या पदार्थावर, जीवनावश्यक पदार्थावर GST लावणं हे मला खेदजनक वाटतंय. आणि आपल्याला एकही असं सांगावंसं वाटतंय की गरिबाचं ह्या याच्यामुळं उराचे खुराडे आणि चुलीचं तुणतुणं झाल्याशिवाय राहणार नाही. मला हेही मान्य आहे देर इज अ नो सच ए थिंग ॲज अ फ्री लंच. कोणीच कोणाला फुकट देत नाही. आता इथून पुढं हे इंग्रजी जी म्हण आहे ती खरी वाटायला लागली आली आहे, कारण का प्रत्येकाला कराच्या झाळा जे आहेत तर त्या होत आहेत. सरकारने हा जो कर लावण्याचा जो घाट घातलेला आहे तर हा निश्चितच निषेधार्थ आहे.